म्हणून स्वराज्य सुद्धा ह्याच्या पुढे सक्षम पर्याय म्हणून येणारच. सक्षम पर्याय म्हणजे काय? म्हणून स्वराज्य 2024 ला कुठल्याही परिस्थितीत इलेक्शन लढवणार. मी 8 महिने पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. सगळ्यांचे दुःख मी पाहायला लागलोय. शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे दुःख मी पाहतो. नांदेड सारख्या ठिकाणी 44 डिग्री मध्ये मी लोकांना भेटायला गेलो. माझं कौतुक नाही करायचं, मला कौतुक करायचंय की जे हजारोच्या संख्येने जे लोक मला स्वागत करण्यासाठी जे थांबले होते त्यांचं मला सहन झालं नाही. शेवटी म्हणतो हे लावलं मी त्याला काय म्हणतात दस्ती बांधली. मला नाही सहन झालं. मी म्हटलं बाबा मला काही झेपणं शक्य नाही. 2 दिवस आजारी पण मला पुढे दिल्लीला जायचं होतं म्हणून मी बांधलं. पण तो सामान्य माणूस 2-2 तास थांबला आमची वाट बघत. काय कोणासाठी थांबणार आहे आत्ताच्या काळात? काय गरज आहे त्याला? काय गरज आहे त्याला? एकच माहित होत, याला एकच माहित होत की आमच्या जर ज्या अशा अपेक्षा आहेत, ज्या आमच्यावर अन्याय होतोय, जर न्याय कोण मिळून देणार असत तर ते स्वराज्य आहे. आमचा आवाज जर मुंबई दरबारी जर पोहोचवायचा असेल तर ते स्वराज्य आहे. आणि म्हणून स्वराज्य सुद्धा ह्याच्या पुढे सक्षम पर्याय म्हणून येणारच. सक्षम पर्याय म्हणजे काय? म्हणून स्वराज्य 2024 ला कुठल्याही परिस्थितीत इलेक्शन लढवणार. जे स्वराज्याचे जे पदाधिकारी आहेत, जे स्वराज्याचे जे पदाधिकारी तर बसलेत, मला त्यांना सांगायचंय, मला त्यांना सांगायचंय की मी सगळ्या शाखेला एक आपण 450-500 शाखा मी स्वतः हजर राहिलो होतो. पण आता मी येणार नाहीये. थोडा वेळ नाही आपल्यासाठी नुसतं शाखेचं उद्घाटन करत बसायला. शाखेचं उद्घाटन पूर्ण महाराष्ट्रात 3-4 महिन्यात होणं गरजेचं आहे. या 4 महिन्यात का व्हायला लागतं मी तुम्हाला सांगतो. कारण का मला सगळ्या पदाधिकारी सगळ्या स्वराज्याच्या शिलेदारांना सांगायचं आहे की 2024 च्या इलेक्शनला तयारीला लागा. घाबरायची काही गरज नाही, घाबरायची काही गरज नाहीये, घाबरायची काही गरज नाहीये. आपण म्हणू बाबा आपण तर विस्थापित लोक, इथं बघा कोण दिसते का इथं नेते मंडळी? नाही. पण मी माझा विश्वास आहे जो सुसंस्कृत नेता असेल तर तो स्वराज्यात येणारच.